डंकाहरी नामाचा यार एक खूपच सुंदर चित्रपट रिलीज केला शुभ मुहूर्तावर. माझी तर इच्छा होती की 17 तारखेलाच रिलीज करू शकत होते हे, पण चला ठीक आहे. ओवरऑल यार एक्सपिरियन्स मी एवढंच सांगे यार, खूप सुंदर चित्रपट आहे, नक्की बघा. मी काय बोलू यार, म्हणजे ज्या पद्धतीने कथा आहे, आपण ट्रेलरच्या वेळी याविषयी दीर्घ तऱ्हेने चर्चा केली होती डिटेल, पण सिरियसली यार म्हणजे ज्या पद्धतीने अभिनय पण सर्वांनी केला आहे, आय थिंक अनिकेतला तर मी खूप आय थिंक वर्षांनी बघितलं आहे. मी रेअरली म्हणजे प्रत्येक मराठी मूवी नाही, पण खूप मराठी मूवीज फॉलो करतो, आणि रिसेंटली तर मी त्याला नाही सिरियसली मी तर खूप दिवसांनी बघितलं असं मी म्हणेल. बाकी चित्रपटाची जी स्टोरी आहे, ज्या पद्धतीने ते मूर्ती शोधतील आणि त्यामुळे ते मंदिर वाचेल, आणि ती संकल्पना तर नाही म्हणणार मी, ज्या पद्धतीने ते त्यासाठी किती मेहनत करतात, त्यावर एक तऱ्हेने हा चित्रपट आहे. म्हणजे ट्रेलरच्या वेळी आपण याविषयी बोललो होतो, नो डाऊट. पण यार एक जरूर सांगेल मी की या चित्रपटाचं जे प्रमोशन आहे ते थोडं बेटर वेमध्ये व्हायला पाहिजे होतं, आणि स्क्रीन काउंट्स जे आहेत थिएटर्स जितके शोज या चित्रपटाला मिळायला पाहिजे, जी या चित्रपटाचा बुक माय शो वगैरेवर इंटरेस्ट पण बाकी मराठी चित्रपटांच्या तुलनेने जास्त आहे, सो बेटर अजून जास्त शोज याला मिळायला हवे होते असं माझं तरी पर्सनल ओपिनियन आहे. पण यार हा चित्रपट मिस नका करू यार. 4 रेटिंग्स देईल मी 5 मधून, वर्ड्स नाहीत माझ्याकडे. आणि राहिली गोष्ट जर तुम्ही म्हणाल की 1 रेटिंग का कमी, तर यार कसं आहे की सवय आहे मला ती, असं नाही की 1 रेटिंग का कमी. चित्रपटात काही कमी नाही आहे, पण कधी कधी असं काही ठिकाणी काही काही जे डायलॉग्स आहे किंवा ते प्रेझेंटेशन जे होतं ना ते थोडं बेटर वेमध्ये पण होऊ शकत होतं. आणि काही काही जे डायलॉग्स आहेत ते सम हाव काही ठिकाणी तरी असं वाटतं की नव्हते पण पाहिजे. एनिवे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, आणि सांगा तुम्ही हा चित्रपट बघितला आहे की नाही.